मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला ठाणे येथे सापळा रचून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतला आहे सदर आरोपी हा अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता दयाशंकर जगदीश नारायण मिश्रा हे त्यांच्या ताब्यातील ट्रकने पुणे ते जे पी टी असा वाहतूक प्रवास करीत असताना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे पनवेल एक्झिट जवळ रस्त्यालगत ट्रक उभा करून ते लघु शंकेकरिता खाली उतरले असताना चार अनोळखी इसमांनी फिर्यादीस हाताचे ठोशा भुक्क्याने मारहाण करून त्यांच्याकडील सात हजार रोख रक्कम पाच रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल आधार कार्ड वाहन चालक परवाना असे जबरीने चोरी करून पळून गेले अशा आशयाची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल हो वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे व डीबी पदकाने तपास सुरू केला या गुन्ह्यातील दोन आरोपींना तालुका पोलीस

पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून पिला या आरोपीला ताब्यात घेतला आहे याच्या अटकेमुळे अनेक दरोडे व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची मदत होणार आहे